पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी मास्टर प्लॅन. शहराचा वाढता विस्तार, वाहनांची संख्या यासह सर्व बाबी लक्षात घेऊन वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी पुणे पोलिसांकडून नियोजन करण्यात येत आहे. त्या तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्यात येतील. आगामी 20 वर्षातील संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगानं विस्तृत वाहतूक आराखडा मास्टर प्लॅन तयार करून तो राज्य सरकारला पाठवण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. शहरातील वाहतुकीच्या समस्येबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालयात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, मेट्रो, PMRDA, स्मार्ट सिटीच्या प्रमुखांची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीतील चर्चेनंतर शहर पोलिसांनी वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्याबाबत उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार अशास्त्रीय आणि अनावश्यक गतिरोधक काढणे, इंडियन रोड काँग्रेसच्या IRC निकषानुसार नवीन गतिरोधक तयार करणे, दुभाजकांमधील पंक्चर बंद करणे, अवजड वाहनांना शहरात मार्गक्रमण करण्यास बंदी, कोंडीचे हॉटस्पॉट शोधून सुधारणा करणे अशा तातडीच्या उपाययोजना करण्यात येतात. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 15 प्रमुख रस्ते आणि चौकांची निवड केली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. वाहतूक शाखेतील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि ट्रॅफिक वॉर्डन यांना वाहतूक नियमनाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. सध्या ट्रॅफिक वॉर्डनची संख्या 440 इतकी आहे. ही संख्या 1000 नेण्यात येणार आहे. वाहनांच्या वर्दळीच्या कालावधीत वाहतूक नियमनावर भर देण्याच्या सूचना दिल्या असं अमितेश कुमार यांनी सांगितलं.